नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की राज्यामध्ये पावसाची स्थिती नेमकी काय असणार आहे, पावसाचा जोर कुठल्या भागांमध्ये जास्त असणार आहे, तसेच कुठल्या भागांमध्ये जे आहे वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची संभाव्यता व्यक्त केली जात आहे। तर आज जे आहे, आज 14 जुलै 2023ला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असेल, कारण की अनेक भागांना हवामान खात्या ठिकाणी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहेत। आणि जे सुप्रसिद्ध असे हवामान अभ्यासक पंजाब डग आहेत, यांनी सुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांना सांगितले आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा 22 तारखेपर्यंत, म्हणजेच की 22 जुलैपर्यंत ही राज्यामध्ये पावसाची सक्रियता असणार आहे। तोपर्यंत अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये बरसणार आहे। तसेच स्कायमेटने सुद्धा जो अंदाज दिलेला आहे, स्कायमेटच्या अंदाजानुसार सुद्धा जुलै महिन्यामधील पाऊस जो आहे तो चांगला सांगितला आला होता। त्यामुळे यावर्षी जून महिन्यामध्ये अत्यंत कमी पाऊस झालेला आहे आणि जुलैमध्ये आता पावसाची जी सक्रियता आहे ती अत्यंत चांगल्या अशा प्रकारची आहे। हा पावसाचा जो प्रभाव आहे आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळतो आहे। आजच्या तारखेमध्ये जो सर्वाधिक पावसाचा प्रभाव राहणार आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा त्या ठिकाणी पावसाचा प्रभाव असणार आहे। यामध्ये अनेक भागांना रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट जाहीर आहे। त्यामध्ये रेड अलर्टमध्ये येणारे जे जिल्हे आहेत ते म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणातील जिल्हे। येलो अलर्टमध्ये जे जिल्हे येत आहेत ते म्हणजे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांना येलो अलर्ट जाहीर आहे। तर अशा प्रकारे जे आहे पावसाचा धुमाकूळ राज्यामध्ये चाललेला आहे। तसेच उत्तर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाऊस जो सक्रिय आहे, पावसाची पाऊस जो आहे तो धुमाकूळ घालतोय। अनेक ठिकाणी महापूर येत आहेत, त्यामुळं अतिवृष्टी व ढगफुटीचे अनेक प्रकार उत्तर भारतामध्ये घडत आहेत। राज्यामध्ये देखील आपल्याला आज व येत्या 48 तासांमध्ये अशाच काही प्रकारचा त्या ठिकाणी जो प्रभाव आहे तो प्रकार या ठिकाणी दिसून येणार आहे। म्हणजेच की अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। यामध्ये विदर्भाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भाचा जो भाग आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आज देखील आपल्याला मोठ्या पावसाच्या सक्रियता त्या ठिकाणी दिसून येतील। पावसाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला सायंकाळी 4 ते 5 वाजल्याच्या नंतर त्या ठिकाणी बघायला मिळेल। दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तर काही भागांमध्ये दमट वातावरण त्या ठिकाणी सक्रिय झालेला असेल। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, संग्रामपूर, तेलारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत तरी आपल्याला वातावरण हे खुलं दिसेल। मात्र त्यानंतर अतिशय काळोख असा ढगाळ वातावरणाचा त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि अतिशय जोरदार मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल। नदी नाले वाहायला सुरुवात होतील। येत्या 48 तासांमध्येच आपल्याला अनेक नदी नाल्यांना पूर आलेला त्या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील येत्या 4 ते 5 तासांमध्ये मोठ्या पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे। तसेच लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील पावसाची मोठ्या सक्रियतेचं त्या ठिकाणी शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। या भागामध्ये दिवसभर तरी आपल्याला कुठे पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात दिसून येणार नाही, काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। मात्र रात्रीच्या वेळेस जे आहे, रात्री 10 वाजल्यानंतर अत्यंत जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा। मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये अत्यंत गारवा त्या ठिकाणी पसरलेला आहे, कारण इतका जोराचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं संपूर्ण वातावरणात थंडावा आलेला आहे आणि आज देखील सकाळपासून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय राहून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल आणि येत्या 4 ते 5 तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता ही या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा। कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग भागांना रेड अलर्ट जाहीर आहे। तसेच इतर भागांना सुद्धा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे, कारण या भागामध्ये जे आहे अत्यंत जोरदार पाऊस त्या ठिकाणी राहणार आहे। जो समुद्र किनारपट्टीवरचा भाग आहे, समुद्र किनारपट्टीवरील जी गावे आहेत त्यांना सुद्धा रेड अलर्ट जाहीर आहे। सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे। पावसाचा जोर हा प्रचंड राहणार आहे आणि पावसाची सततधार ही अनेक ठिकाणी सुरूच असेल आणि येत्या 5 ते 6 तासांमध्ये पावसाचा जोर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे। तसेच रात्री देखील पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येणार आहे। पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पुणे व नगरचा जो भाग येतो या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण सक्रिय असेल। या भागामध्ये आजच्या तारखेत तरी आपल्याला थोडा पावसाचा जोर कमी झालेला दिसेल, मात्र येत्या 12 ते 14 तासांमध्ये पावसाचा जोर प्रचंड वाढलेला असणार आहे आणि अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता विजेच्या कडकडाटासह बघायला मिळेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आहे। मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये पावसाचा थोडा ब्रेक लागलेला असेल, कारण पाऊस जो आहे तो आपल्याला येत्या 24 तासानंतर
पुन्हा एकदा या मुंबईमध्ये सक्रिय होताना दिसून येईल. त्यामुळे मुंबईमध्ये आता थोडी गरमीचे वातावरण असेल, थोडं त्या ठिकाणी दमट वातावरण निर्माण झालेलं असेल आणि येत्या 24 तासांमध्ये परत एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता या भागात वर्तवण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाचा जोर आजच्या तारखेत राहणार आहे. अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश. धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती पावसाची सक्रियता सायंकाळी 5 ते 6 वाजल्याच्या दरम्यान दिसून येईल. पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा असेल, जास्त मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता नसणार आहे. येत्या 48 तासांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे व अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे 14 जुलै 2023 राज्यामध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे. अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता राज्यामध्ये असणार आहे. विशेष करून विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये जास्त करून पावसाची सक्रियता असेल आणि ही पावसाची सक्रियता राज्यामध्ये 22 जुलैपर्यंत सक्रिय असणार आहे. येत्या 24 ते 48 तासांमध्ये पावसाचा जोर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तर हीच होती आपल्या आजच्या व्हिडिओमधील माहिती, आजच्या व्हिडिओमधील अपडेट जी की तुमच्यापर्यंत पोहोचली. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.